नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय। मित्रो, एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्व आहे। एकादशी व्रत त्यातलाच एक भाग आहे। हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो, परमार्थिक ओढ लागते, संसार सुखाचा होतो, निरोगी काया, सुदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो। ईश्वरा समीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी आहे। म्हणून दर महिन्यात दोनदा एकादशी येतात, त्याचे पालन करणाऱ्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो। मित्रो, एकादशी ही तिथी पौर्णिमे आधी 4 दिवस आणि अमावस्ये आधी 4 दिवस अशी येते। या दोन्ही दिवशी भरती पोटीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात। आपल्या शरीराचा 75% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो। म्हणून दोन्हींचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळून घेणे प्राप्त ठरते। यासाठी आपल्या पूर्वजांनी एकादशीचा उपवास सांगितला आहे। मित्रहो, आयुर्वेदात उपवासाच्या प्रक्रियेला लंघन असे म्हणतात। लंघन अर्थात अन्न वर्ज्य करणे। आपला देह हे एक यंत्र आहे, यंत्राला नियमित डागडुती करावी लागते, अन्यथा ते कधीही बंद पडू शकते। शरीर रूपी यंत्राची डागडुती म्हणजे नियमित आहार, व्यायाम आणि झोप। यंत्र सतत वापरत असले तरी ते काम करणे बंद करते, त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते। शरीराला सुद्धा लंघनाच्या रूपाने 1 दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक असते। मित्रहो, आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधीच देत नाही। एक अन्न पचत नाही तोच दुसरे अन्न ग्रहण करतो। ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते। यासाठी 15 दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा। उपवास शक्यतो काही न खाता करावा, गरज लागलीच तर फलहार करावा। मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या उक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास न केलेलाच बरा। अशा वेळेस अनेक जण उपवास जमत नसेल तर काही गोष्टी वर्ज्य करून एकादशी करतात। त्यात प्रामुख्याने तांदूळ खाऊ नये असे सांगितले जाते। पण मित्रो, यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते आणि तीच कथा आज आपण जाणून घेऊया। मित्रो, पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला। यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला। असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती। तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला, तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते। म्हणून तर एकादशीला तांदूळ खात नाही, एकादशीला भात खाणे म्हणजे हे महर्षी मेधांचे मांस आणि रक्त सेवन केल्यासारखे आहे असे शास्त्रात मानले गेले। मित्रो, वैज्ञानिक दृष्टिकोनातून तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे, त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे। तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते, यामुळे मन विचलित होते व चंचल होते। मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये अडथळा आणते, म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई केली आहे। पण सरतेशेवटी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे आणि ते म्हणजे ही पथ्ये आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहे, त्याचे पालन करायचे असेल तर ते शास्त्राला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल, जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होईल। तर मित्रो, ही होती एकादशीला तांदूळ का खात नाही यामागची पौराणिक माहिती। अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा
आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय राधे कृष्ण.